नमस्कार. हसा चकटफुच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. हसा चकटफुची आणि आपली दर आठवड्याची ही भेट ठरलेलीच असते. म्हणजे आठवडा कधी संपतो आणि आपली भेट कधी होते याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत असतो, कारण या भेटीची ओढ असते, भेटीमध्ये जिव्हाळा असतो. आम्ही हसवण्याचा, तुम्ही हसण्याचा हा एक प्रयत्न असतो. मी एवढं सगळं बोलतेय म्हणजे विषय तुमच्या लक्षात आला असेलच. बरोबर. भेट भेट कुठल्याही प्रकारची असू शकते, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातली जीवघेणी भेट. अजून एक फक्कड चहा वहिनी शामराव, तुम्हाला सांगतो, तुमच्या घरचा चहा प्यायला की माणूस कसा एकदम फ्रेश होऊन जातो. एक दिवस तरी तुमच्या घरचा चहा तुम्ही प्या, माणूस कसा फ्रेश. अहो झोपता काय, ऐका ऐका, उठा उठा, तुम्हाला फार महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अहो तुम्हाला माहिती आहे राहून राहून मला त्या एका गोष्टीचं फार नवल वाटतंय. किती पकवान. म्हणजे मी एक चहा प्याला मी पकडला. अहो तुम्हाला नाही, ह्यांना म्हणते मी सारखा तोच विषय आता ह्यांना पण सांगणार का? म्हणजे ह्यांना सांगायला नको, प्रत्येकाला हा विषय मी सांगणार, तितका महत्वाचा आहेच. मुळी तो एक मिनिट, एक मिनिट आहे शपथ. एका चहामध्ये किती बाबा चालायला लावणार हा माणूस. ओ मला कळेल का तुमच्या दोघांचं काय चाललं, म्हणजे तुम्ही पटकन चहा घेऊन. तुम्हाला सांगतो त्या दिवशी असंच मी बाहेर पडायचं म्हणून बाहेर पडलो. अरे बापरे, काहीतरी गडबड झाली ना, म्हणजे पटकन चहा घेऊन. दरवाजा देऊन बघतो तर काय, चहा नाही, माझी स्कूटर गायब. अरे बाप रे, गरमागरम विषय वहिनी, पटकन गरमागरम चहा घेऊन या. मी पोलिसात कंप्लेंट देऊन पुन्हा घरी येऊन बघतो तर काय, चहा नाही, दरवाजात माझी स्कूटर हजर. आनंदी आनंद करा वहिनी, चहा पार्टी पटकन. तुम्हाला सांगतो फक्त स्कूटरच नव्हती का दरवाजात, बरं का, त्या स्कूटर सोबत एक चिठ्ठी देखील लिहिलेली होती. आता मला सांगा काय काय लिहिलं असेल त्या चिठ्ठीत. मला चहा हवा. नाही, त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की माफ करा, माझी मुलगी खूप आजारी आहे, त्यामुळे तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी मी तुमची स्कूटर वापरत आहे. काम होताच, गरज संपताच तुमची स्कूटर होती तशी मी आणून ठेवलेली आहे. एक नंबरचा प्रामाणिक चोर वहिनी, तीन नंबरचा प्रामाणिक चहा घेऊन या. चिठ्ठी इथेच संपत नाही, आणखी पुढे दोन गोष्टी होत्या त्या चिठ्ठीत. त्या चिठ्ठीत असं लिहिलं होतं की हे कर्म केल्यावर मला तुमच्या समोर येण्याची खूप लाज वाटते, मला भेट हवी आहे. आई शपथ, एका चहामध्ये किती किती गोष्टी करा. अरे सोडा, तसं नाही हो, या नाटकाची दोन तिकीट त्या चिठ्ठी सोबत जोडलेली होती, आपण तिथे भेटू असं म्हणाला. तो मग तुम्ही काय करायचं ठरवलंय वहिनी, चहा खायचं मनावर घ्या. मी काय ठरवलं माहितीये, इंटरेस्टिंग म्हणजे काय, आता हा जो कोण प्रामाणिक चरणदास चोर जो कोण आहे त्याची मी भेट घ्यायची ठरवलं. घ्यास तुम्ही, म्हणजे जगात अजून अशी माणसं आहेत. नाही बघाच तुम्ही, येत आहे माझ्या बरोबर, येत आहे, मी फ्रेश आहे, एक नंबर फ्रेश आहे मी, लगेच जाऊया. ओ नाही हो नाही, एक तर माझी झोप माझ्याच्याने आवरत नाही, त्यातनं या वहिनी काही चहा देत नाही. तुम्ही एक काम करा, वहिनीनंच घेऊन जा, वहिनी जाताना एक काम करा. चहा मिळणार नाही. अहो नाही हो, मी ते झोपलोय, मला उठवा, घरी जाऊन झोपेन. काय झालं आता रडायला, फसवलं चोरांनी, फसवलं आम्हाला. नाही भेटला का तो? भेटला ना. मग नाही आला का तिथं? आला हो, मग तिथं नाही, इथं आला. मग ठीक आहे ना, तिथे भेटायचं, तू इथं आला. तसं नाही हो. मग काय, आम्हाला नाटकाची दोन तिकीट सप्रेम भेट म्हणून दिली, आम्हाला नाटक बघण्यात गुंग करून ठेवलं, आणि इथे येऊन बघा काय करून गेला. नेलं नेलं लुटलं सगळं, अख्खं घर सफा चा करून घेऊन गेला होतो चोर. बर वहिनी, नाही ती माझ्यावर नाटकाला होती ना. अच्छा, म्हणजे त्या आहे. हा म्हणजे काय वहिनी. ओ आत ना तुम्ही. हो एक पटकन चहा घेऊन या बघू. मंत्री संत्री वाजंत्री काय यमक बरोबर जुळतायत ना, कारणही तसंच आहे. म्हणजे मंत्री येणार, भेट देणार, आपल्या मागण्या पूर्ण करणार, या आशेवर आपण भाळत असतो. पण असे मंत्री कधी आले तर संधी तयारी झाली, संधी तयार झाली, लक्ष काय झालं, तुला काय कळतं का, टाळका आहे का, आता खुटीवरचा हार काढ की आधी. सरपंच तो म्या हाय, देवा, आणि माझ्या बायकोसमोर माझी इज्जत काढलेली मला खपायची नाही. सरपंच लक्षात ठेव, एक दिवशी असा पण देईन
की तुमचा सरपंच करावं लागल. अरे गचपण ढवळ्या साहेबांना द्यायचं हार काढ की गळ्यात ना याच्यासारखा काळ काय. अरे हे बघा मी काय म्हणतो माहिती का, अरे देवा साहेब आले की नाही का सगळ्यांनी साहेबांसमोर एकदम घोळका करायचा नाही. एकेकानं साहेबांसमोर जायचं नाही, आपले प्रॉब्लेम मांडायचे बरं का. साहेब आल्यावर समज होईल आता मला सांगणार का साहेबांचा प्रॉब्लेम. तुमचा काय प्रॉब्लेम आहे राव, गावाकडे इंजनाचं तेल केवढं मागलंय. हा वय वय म्हणलं जरा तारावर आकडा टाकून घ्यावी. म्हणजे तुमच्यामुळे इजेची चोरी झाली तर इजेची चोरी मग माझ्या पोराची चोरी. ए पोरग कुठे आहे माझं. जाऊ दे आपल्याला काय करायचंय बघा. अरे 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 कांबळी साहेब नमस्कार नमस्कार. तुम्ही इकडे कुठं, तुम्ही इथं काय करायला लागले, जावा की आता घरला. असं कसं जावा, साहेबांची वाट बघतोय आम्ही. साहेब साहेब गेले की असं काय मस्कर करताय आमच्या गरिबांची. गेलं साहेब काय सांगताय, आम्ही सगळे गावकरी इथं उभे राहिनी आमची तक्रार घेऊन साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं कागद वाटलं होतं काय सगळ्या घराघरात आमच्या गावाला भेट देणार म्हणून. कागद नीट वाचला होता तुम्ही. वाचला होता काय लिहिलं होतं कागदामध्ये. काय आठवत नाही बघा. साहेब गावाला धावती भेट देणार. दिली की धावती भेट. टीव्ही वरच्या मुलाखतीच्या निमित्ताने अनेक थोर थोर व्यक्तिमत्व आपल्या भेटीला घरबसल्या येतात. त्यांचे विषय ऐकावं, त्यांची माहिती मिळावी, त्यांचे विचार ऐकावेत असं आपल्याला फार वाटत असतं. म्हणून अगदी आपण डोळ्यांची देवळं करून त्या दिवाणखान्यातल्या चौकोनाकडे बघत असतो. पण नमस्कार मंडळी, भेटी लागे जीवा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले पाहुणे प्रख्यात अभिनेते, सगळ्यांचे लाडके अभिनेते. त्यांचं नाव आहे, अर्थात नावात काय आहे म्हणा, शेक्सपियरनी सांगून ठेवलेलं आहे नावात काय आहे. आणि यांचं नाव तर गल्लीबोळातल्या मुलांना सुद्धा माहिती आहे. भेटी लागे जीवा या कार्यक्रमासाठी आपल्या पाहुण्यांना इथे आणायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांना बोलतं करायचं अशी कितीतरी दिवसांपासून आमची इच्छा होती. पण भेटीचा योगच नव्हता. पण शेवटी मी त्यांची भेट घेतली, त्यांना गाठलं आणि त्यांना जवळजवळ पकडून इथे आणलंय. मी अंजली देशमुख. आमच्या इथे निवेदनाची सर्व कामं सफाईदारपणे केली जातील, निवेदनाचे क्लासेसही घेतले जातील. माझा पत्ता आहे B 310 रोहन पार्क दादर. फोन नंबर आहे 9820798207. भेटा अगर लिहा. महत्त्वाचं काम झालेलं आहे, आता इतर गोष्टींकडे वळूया. तर आपल्या पाहुण्यांना पहिला प्रश्न विचारण्याच्या आधी, सर आधी म्हटलंय मी, आधी म्हटलंय, घाई करू नका, घाई करू नका. तर त्या आधी मी तुम्हाला आणि आपल्या रसिक प्रेक्षकांना एक आश्चर्याचा धक्का देणार आहे. तर मंडळी, आपले हे लाडके अभिनेते लहानपणी दारोदार वस्तू विकून मोठे झालेले आहेत. म्हणजे काही ठिकाणी चांगल्या वस्तू विकल्यामुळे शाबासकी मिळाली आणि काही ठिकाणी मार खाल्लाय, अशा प्रकारे ते मोठे झालेले आहेत. तर त्यांना आजचा पहिला प्रश्न आपण विचारणार आहोत. त्याआधी आपण घेऊया एक विश्रांती. काही काही हवंय का तुम्हाला सर, पाणी वगैरे काही हवंय का. हवंय, मी आधी का नाही सांगितलं तुम्हाला पाणी आवडतं म्हणून. हो तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी पहिला प्रश्न आपल्या पाहुण्यांना विचारतेय की आपण रंगमंचावर पहिलं पाऊल केव्हा टाकलं. मला माहितीये सर, मला माहितीये तुम्ही काय उत्तर देणार, मला माहितीये. चाळीच्या गणेशोत्सवात. बरोबर ना, बरोबर ना मंडळी, अगदी बरोबर आहे. चाळीच्या गणेशोत्सवात त्यांनी पहिलं पाऊल टाकलंय. पण त्याच्या मागची गंमत फक्त मलाच माहितीये, कारण ती शोधून काढलीये मी. मी अंजली देशमुख. आमच्या इथे निवेदनाची सर्व कामं सफाईदारपणे केली जातील, निवेदनाचे क्लासेस पण घेतले जातील. माझा पत्ता आहे B 310 रोहन पार्क दादर. 9820798207. भेटा अगर लिहा. तर त्याच्या मागची गंमत अशी आहे मंडळी की चाळीच्या गणेशोत्सवात जरी पहिलं पाऊल टाकलं असेल सरांनी, तरी ते नाटकासाठी नाही, तर प्रमुख पाहुण्यांच्या हातामध्ये ढाल देण्यासाठी. ती ढाल एका विजेत्याला ते देणार होते. ती ढाल नेताना त्यांचे पाय केवढे लटपटत होते, केवढे लटपटत होते. एवढासा लहान जीव, तेव्हाचा त्यांचा अनुभव, फक्त पायजमा असल्यामुळे ते कोणालाही कळलं नाही, हे सांगणार आहात ना सर तुम्ही. अत्यंत समर्पक उत्तर मिळालेलं आहे. तर आपण आता वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हां, तर त्याआधी आपण घेऊया एक विश्रांती. तुम्ही ऑकवर्ड का बसलात सर, नीट बसा ना. म्हणजे तुम्हाला हवं तसं बसा तुम्ही, पण तुम्ही असं बसला तर आपण दोघे बँड मिळण्यासारखे दिसू ना म्हणून. हो
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आपल्या प्रश्नांकडे वळतोय. सर मला सांगा की तुम्ही कधी नाट्य प्रशिक्षण घेतलंय का? कुठल्या शिबिरामध्ये शिक्षण घेतलंय का? अर्थात उत्तर हेच असणार की कुठल्याही शिबिराला तुम्ही गेला नाहीत, कुठलंही प्रशिक्षण घेतलं नाही. बरं का मंडळी, हे तर आपल्याला दिसतच आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. पण त्याच्या मागची एक गंमत मला माहिती आहे, ती शोधून काढली आहे मी, की तुम्ही स्वतः कुठलंही शिबिर अटेंड केलेलं नाही आहे. पण आता सध्या मात्र सर्व प्रकारच्या शिबिरांना भेटी देत आहे. खरंय की नाही? खरंय की नाही? आता आपण पुढच्या प्रश्नांकडे वळूया. एक महत्वाचा प्रश्न आहे बरं का. अभिनयातून संन्यास घेतल्यानंतर किंवा तुमचं अभिनयाचं करिअर संपुष्टात आल्यानंतर काय करण्याचा तुमचा मानस आहे? अर्थात सर तुम्ही याबद्दल बोलायचं नाही, याबद्दल अजिबात बोलायचं नाही, कारण की ते सांगण्याचा हक्क माझा आहे. सरांचा असा मानस आहे म्हणजे इतके दिवस त्यांनी इतक्या मुलाखती दिल्यात, त्याच्याकडे मी अगदी लक्ष ठेवून होते. बरं का सर, लक्ष ठेवून होते. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की रिटायरमेंट नंतर त्यांना विविध प्रकारच्या पर्यटन स्थळांना भेटी द्यायला आवडतील. तुमचं हे स्वप्न, पर्यटनाचं स्वप्न अगदी पूर्ण व्हावं अशी माझी आणि या कार्यक्रमाशी निगडीत असलेल्या सगळ्यांची सदिच्छा तुमच्या पाठीशी असेल. सर तुम्ही इथे आलात, इतका वेळ दिलात आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. बरं मंडळी, पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात भेटी लागे जीवा. बरं झालं बाई संपलं, केवढं टेन्शन आलं होतं मला. ए बरं झालं का? बरं झालं, चेक रेडी आहे का माझा? हल्ली वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी फारच गाजत आहेत. कारणही तसंच आहे, जगभरातच एकमेकांचे संबंध जीव घेणे किंवा जीव देणे असे झालेले आहेत. अशाच दोन जीवघेण्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटीचं निष्पन्न काय झालं? वेलकम टू दिस इंटरनॅशनल मीटिंग, जागतिक भेट. मिस्टर इयास्की आणि मिस्टर फियास्की दोन देशांचे प्रमुख. दोन्ही देशांचं एकमेकांशी एवढंस सुद्धा पटत नाही तरी शांतीसाठीची ही भेट. हे मी देखील बोलू शकलो असतो. नाही म्हटलं मी दुभाषी आहे मिस्टर इयास्कींचा. मीही दुभाषी आहे मिस्टर फियास्कींची, मलाही हा अधिकार आहे. नाही बरं ठीक आहे, आता वाद नकोत, आपण दोन्ही प्रमुखांना ताबडतोब बोलवूयात. हे काय स्वागत गीत? गमसलं शरायस. ते म्हणाले वा छान तागभात बरा होता असं म्हणाले का? ते शटाक मिस्टर दुभाषी, टिंगल नकोय. तुम्हाला माहितीये ते काय म्हणाले? ते म्हणाले वेलकम वेलकम. नारे म्हणते सर, ते म्हणतायत वेलकम वेलकम. 145 आमचे सर म्हणतायत आज जेवायला येत आहे का? आमचे सर म्हणतायत कामाचे काय ते बोला, आमच्या देशात खायला मिळत नाही म्हणून आम्ही इथे आलो नाहीयेत असं म्हणतायत ते. खरीच प्रभास्त काय बोलत्र? काही नाही सर, ते म्हणाले की त्यांना तुम्हाला एक गुलाबाचं फूल द्यायचंय. थँक्स. घाबरू नका घाबरू नका, आमचे साहेब असं म्हणत आहेत की शांतीच्या कबुतराचं काय करायचं. काय काय झालं, काय झालं काय? नाही, ते म्हणत आहेत की कोण शांती आणि कसलं तिचं कबूतर. रे च्या मारिया प्रमुखाच्या, रे याला शांतीचं कबूतर म्हणजे काय? उस्मान भाईची ब्रॉयलर कोंबडी वाटली की काय? आता बरं काय करावे? कळले, यांचं असं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रांनी आपलं सगळी भांडणं मिटून असं घट्ट जवळ यायला हवं. घट हे असं तमस्कर
भांडण मिटवायला जातेस अगं, दोन राष्ट्रांमधली भांडण मिटवायला जाणार आहे यस की फियस की ना, एका साध्या मराठी शब्दाचा अर्थ कळू नये कोणता? अगं माणूस की, तू त्यांची काळजी करू नकोस, यांच्यातले वाद हे मिटणारच आहेत. तुला सांगतो, शांती आणि प्रेम सहजासहजी नाही का मिळत. अगं यांची भांडणं मिटतील तेव्हा मिटतील, भांडणं मिटून हे जवळ येतील तेव्हा येतील, पण त्याआधी आपण दोघं जवळ यायला काय हरकत आहे? उतार वयातली ही भेट अगदी आठवणीत ठेवावी अशी, म्हणजे मोरपिसासारखी पुस्तकात दडवून ठेवावी अशी. पुलाखालून कितीही पाणी वाहून गेलेलं असलं ना तरी ओढ ही असतेच. खरं आहे शांता, अगं अशा भेटीगाठी झाल्या की एकाच एकाच शब्दावर विश्वास बसतो, तो म्हणजे योगायोग. बरोबर, अगदी बरोबर शांता. गेली 30-35 वर्ष झाली तरी सुद्धा माझ्या मनातली गोष्ट ओळखण्याची तुझी सवय गेलेली नाहीये. ते सोड रे, मी अजूनही त्याच नवलाई मध्ये आहे. 30-35 वर्षापासूनचे मित्र आपण कधी भेटलो नाही, कालच कसे अकस्मात भेटलो. खरंय खरंय, पण नवल वाटत. तेव्हा कसं आपण असं नेमानं भेटायचो ग्रुपमध्ये? भेटणारच, एकाच कॉलेजात क्लास एकत्र गॅदरिंग. तुला आठवतंय सगळं ते? ती मजा, ती मस्ती, ट्रिप, त्या गाण्यांच्या अंताक्षरी, ते अलीकडे ग इतके वेळात आले की हेच गाणं सगळे मला चिडवायचे. हा बहुतेक झोपडपट्टीतल्या मुलीशी लग्न करणार. तुझा संसार कसा चाललाय? नवरा कसा आहे? खूप चांगला आहे. लग्नाच्या पहिल्या दिवशी जितकं प्रेम करत होता आता इतकी वर्ष झाली तरी तेवढंच करतो. थोडा फरक पडलाय. तो कसा काय? आधी विचारायचा जेवलीस का ग, झोपलीस का ग, आता विचारतो बीपी कसं आहे, डायबिटीस कसा आहे. तुझं सांग ना. माझंही मजेत आहे. देवानं माझ्यासाठी स्पेशल बनवून पाठवावी अशी बायको दिली आहे, अगदी लक्ष्मी नारायणाचा जवळ आहे. आणि मुलं? दोन मुली आहेत, लग्न झाले आहेत, सुखानं नांदत आहेत आपापल्या घरी. तुझी मुलं? हुशार, एकदम हुशार. गेली दोघ एका मागोमाग. अरे रे, अमेरिकेला रे. अमेरिकेला? थांब, मी तुला त्यांचे फोटो दाखवते. हे बघ, हे त्यांचे फोटो आणि हा माझा नवरा आणि मी. अगं मी पण तुला फोटो आणले. तू नाही ग? नाही, हे प्रेझेंट आणले माझ्यासाठी. काल घेतलंस तू? नाही, 30-35 वर्षापूर्वीच घेतलेत. आपण या दिवशी भेटणार होतो तर मी असंच ते दादरच्या पुलाखाली कबूतर खाण्याजवळून जात असताना कबूतराची जोडी घेतली. जुनी झाली आहेत पण शिळी नाही, बोलू शकलो नाही मी. मी दबलो, दबून गेलो तुझ्या घराण्याला, तुझ्या श्रीमंतीला, काहीच बोलू शकलो नाही. सगळी स्वप्नाशी काचेच्या बंद पेटीत दगडी कबूतर होऊन. मी तुझ्यासाठी ताजमहल घेतला होता, 30-35 वर्षापूर्वीच घेतला होता. सगळी शक्ती पणाला लावली, धाडस केलं आणि तिथे आले होते मी. तू आला नाहीस तेव्हा. आलो असतो तर
आज जे आपण तिरेतसारखं बोलतोय तुझी मुलं तुझी मुलं, तर ती आपण आपली मुलं बोललो असतो. आणि फोटो मध्ये माझ्या शेजारी मी म्हटलं असत तुला हा माझा नवरा आहे. आता असं वेड्यासारखं वागायचं नाही, आपण जबाबदार आजी आजोबा आहोत ना. हो, सुखी आणि समाधानी. मी तर माझ्या नातवंडांना सांगेन, बाबांनो आपल्या मैत्रिणीला भेटायला जात आहे तर वेळेत पोचा. आणि जी कुठली भेटवस्तू द्यायची ठरवाल ती 30-35 वर्षाने देऊ नका. कसं नुसतं होतं रे, कसं नुसतं होतं. अरे आपल्या भेटवस्तू आपल्याकडेच आहेत आपापल्या. आता तरी देऊया.